मतदान झालं, निकाल लागला, महाराष्ट्रामधल्या जनतेने आपला कौलही दिला. महायुतीला न भूतो असा 237 जागा जनतेनं बहाल केल्यात. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी महत्वाचा टप्पा पार केला, पण आता खरा सामना सुरू झालेला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम राहणार की 137 आमदार पाठीशी असलेला भाजप दावा करणार? भाजपने मुख्यमंत्रीपद घेतलं तर मग एकनाथ शिंदेंचं काय होणार? अशा काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की 2022 साली एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांच्या मदतीनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असाच सर्वांचा अंदाज होता. मात्र 30 जून 2022 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी कोणाच्या ध्यानीमनी नसताना एक मोठी घोषणा केली. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. भल्या भल्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवत 106 आमदार असलेल्या भाजपनं 40 आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं आणि एका नव्या युतीची सुरुवात झाली. तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार. आमच्या लोकांना मी सांगितलं, त्यांना सांगितलं, अरे काय होईल, उद्या चिन्ह काय भेटणार, अरे बोलं सोडा सगळं, आपण शिवसेना आहे, शिवसैनिक आहोत, जिथे लात मारू तिथून पाणी काढू, तुम्ही काळजी करू नका. 50 एकही माणूस मी पडू देणार नाही. आणि भाजपचे जे लोक आहेत, जे 115, आम्ही दोघं मिळून 200 करणार. हा शब्द आहे या सभागृहामध्ये, आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईन. शेती. आणि मला आता एक माझा छोटा नातू एकदम फुल टाइम पास आहे. अपने बंगले बनाने वाले को वोट देने का है. आम जनता, ये एकनाथ शिंदे, मैं खुद को सीएम नहीं, कॉमन मैन समझता हूं, कॉमन मैन. और इसलिए ये आप जो कॉमन मैन है, मुझे कुछ नहीं बनना है, आपको सुपरमैन बनाना है. इसलिए ये सरकार का पूरा मकसद ये आपके साथ है. हा सगळा फ्लॅशबॅक सांगायचं कारण म्हणजे आता पुन्हा तीच वेळ आलेली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली. 288 पैकी 237 जागा जिंकत महायुतीनं खणखणीत यश मिळवलंय. साहजिकच मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाली. ऐतिहासिक यश मिळालं तरीही हे तीनही दिग्गज नेते मुख्यमंत्री पदासंदर्भात काही बोलायला तयार नाही आहेत. महायुतीमध्ये भाजपनं सर्वाधिक 137 जागा जिंकलेल्या आहेत. भाजप मुख्यमंत्री पदावरील दावा सोडेल का हा मुख्य प्रश्न आहे. आणि असं असलं तरी देखील स्वतः एकनाथ शिंदे आशावादी आहेत. सर, बीजेपी का ये कहना है कि जिसकी ज्यादा नंबर होंगे उनका मुख्यमंत्री होगा, तो क्या इसको सपोर्ट किया जाएगा? ऐसा ऐसा कोई भी हमारा तय नहीं हुआ, और सब हमारे जो तीनों पार्टी के प्रमुख लोग हैं, हम बैठेंगे और उसके ऊपर जैसे हम चुनाव लड़े साथ में एकजुट होकर, वैसे ही उसके ऊपर भी फैसला है. शिवसेनेचे नेते आणि आमदार सुद्धा आशा सोडायला तयार नाही आहेत. मुख्यमंत्री ठरवताना आमचं म्हणजे आमचं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं पारडं हे जास्त जड असणार आहे. सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील महायुतीचा बसून, त्याला सगळ्यांची मान्यता असणार आहे. आमच्यामध्ये अजिबात वाद नाही, पारडं जड शिंदे साहेबांचं असणार आहे, बाकी निर्णय सर्वोच्च नेत्यांनी घ्यायचा आहे.
आमच्या आमदारांना नेहमीच वाटणार की आमचे मुख्यमंत्री साहेब ज्यांनी एवढं चांगलं नेतृत्व केलं, एवढी चांगली कामं केली, एवढ्या सगळ्या योजना दिल्या, एकत्र येऊन हा निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील हा महाराष्ट्राच्या हिताचा. महायुतीचे नेता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व इलेक्शन मध्ये सगळं आमच्या याच्यामध्ये ठरेल. तिन्ही पक्षांची जी काही मीटिंग होईल पार्लमेंटरी बोर्डाची त्याच्यामध्ये ठरेल. पण आमची अपेक्षा आहे की आमचे सीएम साहेबच झाले पाहिजे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाने भुरळ घातलेलीच आहे आणि म्हणून आमच्या शिवसेना पक्षाच्या सगळ्या लोकांची भावना आहे, अपेक्षा आहे की परत त्यांना संधी मिळाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस 5 वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिले, मात्र पक्षाचा आदेश पाळत फडणवीसांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. एकनाथ शिंदेना तोच पायंडा गिरवावा लागेल का, की मग त्यांना केंद्रात मोदी सरकारमध्ये चांगलं मंत्रीपद देऊन आणखी मान सन्मान दिला जाईल आणि तसा पर्याय आला तर शिंदे हसत खेळत स्वीकारतील का, असे अनेक प्रश्न आहेत. या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंचा दावा कितपत टिकेल याविषयी साशंकता आहे. आणि ज्यावेळी इतकं अभूतपूर्व यश मिळतं त्यावेळी घटक पक्षही फारसा आग्रह धरत नाहीत याचा पूर्वीचा अनुभव आहे. कारण राजकारण हे जुन्या हिशेबावर किंवा जुन्या गृहितकांवर चालत नसतं, तिथे रोज नवीन नवीन गृहितक विचारात घेतली जातात, त्यामुळे आजची परिस्थिती काय याचा विचार होणार. खरं तर भाजपनं शिंदेंसाठी किती त्याग केला आहे हे खुद्द अमित शहांनी एकनाथ शिंदेंना सांगून झालंय, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी मानसिक तयारी केली असेलच. तरीही महाराष्ट्रासारख्या राज्याचं मुख्यमंत्रीपद सहज सोडणं एकनाथ शिंदेंसाठी सोपी गोष्ट नसेल. एकनाथ शिंदेंचं पुढे काय होणार, एकनाथ शिंदे पुढे काय करणार, याकडे आपलं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.